सगळ्यांना काय चाललंय? मी आताच बाहेरून आली, आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि जरा मुलगा असाच मला फिरायला घेऊन गेला होता, कारण 2 दिवसापासून माझं जरा डोकं वगैरे दुखत होतं, तर काल जरा चक्कर पण येत होती, तर म्हणाला चल मम्मी तुला बाहेर फिरवून आणतो, जर असं मोकळ्या हवेवर फिरून आलो आम्ही, खूप बरं वाटलं, छान वाटलं. तर काय होतं ना, असं आता आपलं जरा 50 पुढे गेलो ना की बऱ्याच सख्यांना वाटतं की अरे काय आहे, मुलांवर डिपेंड राहावं लागतं. मी सहसा राहत नाही, मी सहसा रोज एकटीच जाते फिरायला, क्वचितच असं हे करते जाते. स्कूटीसुद्धा मी चालवायला शिकलेली आहे गेल्या वर्षी, पण मुलगाच मला देत नाही, त्याला भीती वाटते, कारण एकदा माझा ऍक्सिडेंट झालेला होता तेव्हापासून त्याला भीती वाटते, नाहीतर स्कूटी मी चालवायला शिकलेली आहे. तर मला असं वाटतं की ना, कोणावर असं डिपेंड राहायला नको, मग ते भले कुठलंही वय असू दे, तर म्हणते कोणावर डिपेंड राहूच नाही. तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही एकट्यानेच करा, मुलांवर नवऱ्यांवर डिपेंड राहायला नको. बऱ्याच स्त्रिया अशा असतात की त्यांना कुठे जायचं म्हटलं, ट्रेननी जरी जायचं झालं तरी त्यांना नवऱ्याची सोबत लागते, मुला मुलींची सोबत लागते. अरे नाही समजत तर शिकून घ्या, पण स्वतः ट्रॅव्हल करायचं प्रयत्न करा. एकदा शिकलं कुठलीच गोष्ट जगात अशक्य अशी नसतेच, त्याच्यामुळे स्वतः कुठे जायचं आहे, भाजी आणायला जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे, अगदी मूवीला जायचं आहे, कुठे हॉटेलमध्ये जाऊन खायला जायचं आहे, बरं तिथे हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खावंसं वाटत नसेल ना तर चक्क पार्सल मागवा घरी, ते खा. पण असं हा माझ्याबरोबर नाही किंवा नवरा माझ्याबरोबर नाही, मुलगा माझ्याबरोबर नाही म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छा मारू नका असं मला तरी वाटतं. मी तरी अशी बिंदास आहे पहिल्यापासूनच, सतीश होता काय आणि आता नाही म्हणून काय, पण मी मला जे स्वतःला पाहिजे ते मी करत असते. मग ते पहिल्यांदा जरा सतीश असताना आम्ही नाटकाला सिनेमाला वगैरे जायचो, पण आता मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जातो. त्याचबरोबर जे खावं असं वाटतं ते मी एकटी जाऊन, मला आता पाणीपुरी खावीशी वाटते मी एकटी जाऊन खाते. त्याचबरोबर काही आता समजा असं वाटलं तर चला हॉटेलमधून आपण ऑर्डर करू शकतो, शक्यतो मी खात नाही, मला आवडत नाही, पण जर असं कधी मूड झाला तर आपण. आणि त्याचबरोबर ना, आता ज्या सुशिक्षित स्त्रिया आहेत, अशिक्षित असल्या तरी सुद्धा मी म्हणते जे आपले फोन पे गुगल पे ते हे सगळे जे डिजिटलचे सगळे व्यवहार आहेत ना, ते सगळे शिकून घ्यायचे स्वतःने. मग बँकेत कॅश भरायला जाणं, ATM मधून कॅश विथड्रॉ करणं, सगळे जे पेमेंटचे ऑप्शन्स आहेत ते सगळे आले पाहिजेत. ॲमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, जे जे काय आहे ते सगळं तुम्ही अगदी शिकून घ्या असं मला तरी वाटतं. मग ऑनलाईन तुम्ही परचेसिंग करू शकता, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मागवा. बघा स्वतःला एक असं छान बरं वाटेल तुम्ही सर पूर्णपणे डिजिटल शिकाल तेव्हा, अगदी छान वाटतं. काय तुम्हाला अगदी कुठे जायची गरज नाही. आणि ना ऑनलाईनमध्ये खूप छान छान ऑप्शन्स असतात, तुम्हाला साड्या पाहिजे, ड्रेस पाहिजेत, कॉस्मेटिक्स पाहिजेत, घरगुती वस्तू काय तुम्हाला खरेदी करायच्या आहेत, काहीही इवन ग्रोसरीसुद्धा. मी तर अशा बऱ्याच कितीतरी जे शॉपिंग आहे ते सगळं मी ऑनलाईन करते. अगदी डीमार्टचं सुद्धा ऑनलाईनचं ॲप आहे, त्याच्यात तुम्ही डीमार्टच्या सुद्धा सगळ्या वस्तू मागवू शकता. कांद्या बटाट्याचे ग्रोसरीचं एक शॉप आहे ऑनलाईन, त्याच्यात तुम्ही मागवू शकता. भाज्यांचं आहे, त्याच्यात तुम्ही मागवू शकता. जे पाहिजे ते आजकाल ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीसाठी मुलांवर डिपेंड राहू नका. स्वतः बोलतात ना पंतप्रधान मोदी, स्वतः सांगत असतात आत्मनिर्भर बना, आत्मनिर्भर बना. तर मी ह्या सगळ्या माझ्या सख्यांना सांगते की तुम्ही स्वतः आत्मनिर्भर बना, कुठला मुलांवर मुलींवर जावयावर किंवा सुनेवर त्याचबरोबर नवऱ्यावर डिपेंड राहू नका. सगळं स्वतःला आलं पाहिजे. आणि का नाही येणार, येणारच तुम्हाला, स्वतःला येत आहे असं अगदी ठाम निश्चय करा. आणि बघा जर असं असे ना अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या 50 वरच्या स्त्रियांना पुरुषांना हे असे सगळे मोबाईलमधले मोबाईल कसा ऑपरेट करायचा, त्याशिवाय वेगवेगळे ॲप कसे ऑपरेट करायचे, वेगवेगळे ॲप कसे डाउनलोड करायचे ते सगळं शिकवतात. तर असं ते समजा नसेल तर तुमच्या आजूबाजूला कोण एखादी शिकलेली सखी असेल किंवा मुलगी असेल, एखाद्या मुलीच्या वयाची तुमची मैत्रीण असेल तर त्यांच्याकडून अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका आणि सगळं शिकून घ्या. बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि हे झालं तर ह्याच्याच बरोबर ना, तुम्ही डॉक्टरचे सुद्धा ऍप असतात वेगवेगळे, डेंटलचे ऍप आहेत, डॉक्टरच्या ऍप आहेत, ह्याचे सुद्धा ऍप आहेत केमिस्टचे. तर तुम्हाला आयत्या वेळेला काही मागवायचं झालं तर त्या केमिस्टच्या ऍपमधून तुमचे
तुमचे केमिस्टचे जे तुमचे मेडिसिन्स आहेत ते सुद्धा घरी येऊ शकता. इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही पे करू शकता. मी तर किती म्हणजे आज जवळजवळ किती 2-3 वर्ष तर झालीच असेल जास्त, मी सगळं ऑनलाईनच पे करते. मग ते इलेक्ट्रिसिटीचं बिल असू दे, प्रॉपर्टीचा टॅक्स असू दे, सोसायटीचं पण एखादं एक ॲप असतं त्याच्यातून पण सोसायटीचा मेंटेनन्स आमचा घेतला जातो. ते सगळं शिका आणि बघा तुम्हाला स्वतःला खूप बरं वाटेल. की आपणच बोलतात ना, जोपर्यंत आपण स्वतः शिकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणी स्वतःहून शिकवायला येणार नाही. तर तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट असला पाहिजे की हे सगळं डिजिटल जे आपल्याला सुविधा करून दिलेल्या आहेत त्याचा योग्य उपयोग करून घ्या, योग्य फायदा करून घ्या. ह्याने तुमचं काय होईल, वेळही वाचेल आणि तुम्हाला स्वतःलाही छान वाटेल, बरं वाटेल. आणि त्याचबरोबर ना ह्याच्यात तुमचा फायदाही होतो, कारण खूप साऱ्या डिझाईन्स तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर खूप सारे ऑप्शन्स असतात, खूप साऱ्या डिझाईन्स असतात. कपडे घ्यायचे असेल तर खूप साऱ्या डिझाईन्स तुम्हाला मिळतील. कुठली भांडी बिंडी घ्यायची असेल तर त्याच्यात पण तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स असतात. तर हे असं तुम्ही करा, तुम्हाला बघा छान वाटेल. आणि बस मस्त राहा, एकट्याच सगळं काही करू शकाल तुम्ही. आम्ही आता गोव्याला गेलो ते सुद्धा आमची सगळी तिकीट आम्ही ऑनलाईन बुक केली. जे जे काही आहे ना आम्ही ते सगळं ऑनलाईन करतो शक्यतो हे. आणि ते करताना एक लक्षात ठेवा, OTP सहसा कोणाला शेअर करू नका. स्वतःच सगळं करायचं, पण आपला OTP आपला ह्याचा जे जे काही तुमचे OTP आहेत ते कोणाला शेअर करू नका. ते त्याच्यात मात्र तुम्ही काळजी बाळगा, नाहीतर मग एकाचा दोन होऊ शकतो. तर बघा सख्यांना मी काय बोलते ते तुम्हाला पटतंय का? बऱ्याच सख्यांना ना माझ्या अजूनही कितीतरी अशा मैत्रिणी आहेत की ज्याला ना ज्यांच्याकडे फोन पे, जीपे किंवा कुठलंही पेटीएम वगैरे ॲपच नाही आहेत. तर मी म्हणते का असं तुम्ही इतक्या बॅकवर्ड राहता म्हणजे ह्या विचारांच्या ह्याच्या बाबतीत. तर एवढं सोशल अवेअरनेस आपलं हे डिजिटल अवेअरनेस मोदीजी करत आहेत तर ते तुम्ही करा. आणि त्याचा एक मिनिट, तर मी काय म्हणते की मोदीजी एवढं आपल्याला सांगतायत ना तर आपणही त्याचा फायदा करून घ्या. डिजिटलच्या डिजिटल हे जे जेवढी ॲप त्यांनी उघडलेली आहेत ते सगळ्यांचा फायदा करून घ्या. तुम्हाला बघा तुमचा खूप फायदा होईल, तुम्हाला स्वतःला आत्मनिर्भर झाल्यासारखं वाटेल. तर बघा माझा हा व्हिडिओ, तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का? बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा. सध्या मी सहज तुमच्याशी अशा गप्पा मारते. ह्या माझ्या गप्पा तुम्हाला आवडत असतील, माझे विचार तुम्हाला पटत असेल तर मला नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर माझ्याकडून असे छान माझे विचार ऐकायला आवडतील, गप्पा ऐकायला आवडतील ते देखील मला कळवा, मी ते नक्की तुमच्याशी गप्पा मारेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय सख्यांनो, काळजी घ्या.